मी सैया सफर सोबत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. हो तुमे जय मंगलम, नत्ति मे शरणं गायम, धम्मो मे शरणं वरण, येथेन सज्ज वजन. हो तुमे जय मंगलम, नत्ति मे शरणं गायम, संगो मे शरणं वरण, येथेन सज्ज वजन. हो तुमे जय मंगलम, येन सज्ज वजन. हो तुमे जय मंगलम, नत्ति मे शरणं गायम, धम्मो मे शरणं वरण, येथेन सज्ज वजन. हो तुमे जय मंगलम, नत्ति मे शरणं गायम, संगो मे शरणं वरण, येथेन सज्ज वजन. हो तुमे जय मंगलम. साधु साधु साधु. सगळ्यांनी आपल्या हातातले एक एक फुल वास. गब्बस काय नाही पण आता फोटो शूटिंग चालली भाई. शूटिंग चालली. शूटिंग या समोर सगळं. इकडे या समोर समोर या सगळे. आपल्याला संविधानाचं जी प्रस्ताविका दिली त्या प्रस्ताविकाचं सामूहिक वाचन करू. सामूहिकच वाचन करू आहे ना. सगळ्यांनी संगत वाचा. आम्ही भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व्यक्तीची प्रतिष्ठा स्वराज्याची आणि एकात्मता यांच्या आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे नियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. जय भीम, जय भीम, जय भारत, जय भारत, जय संविधान, जय संविधान. या देशामध्ये असणाऱ्या अनेक शेतकरी कष्टकरी दीनदलित भटक्या विमुक्त या देशातला असा कुठलाही घटक नाही की त्या घटकासाठी या महामानवानं काम केलं नाही. आणि हा महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या महामानवाला या देशातली व्यवस्था शाळेत बसून शिक्षण घेऊ देत नव्हती त्या महामानवाने या देशाचं सर्वोच्च अशी जगात सर्वोच्च अशी राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेवर आज देश चालतो. त्यांना आम्ही अभिवादन करत असताना आज देशातली जर परिस्थिती आपण पाहिली
तो या देशामध्ये केंद्रीय सरकारने जिथं भाजप सत्तेत आहे या सरकारने सत्तेवर आल्यापासून अनेक घटनाविरोधी कायदे दिले दी तर थोड दी खायचं नाही सगळे आले पाहिजे भाई मला का नाही घेणे यात मला पण घेणे यात शिटकर शूट करताना मला घेणार तुला घेतलाय अरे घ्यात घेणार शूटिंग चालले काय ड्रोन चालू आहे सामूहिक वंदना घ्या समोतस भगवतो सम्मा संबुद्धस्स आहोत. तर या महामानवाने या देशामध्ये असणाऱ्या अनेक शेतकरी कष्टकरी दीनदलित भटक्या विमुक्त या देशातला असा कुठलाही घटक नाही की त्या घटकासाठी या महामानवानं काम केलं नाही. आणि हा महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या महामानवाला या देशातली व्यवस्था शाळेत बसून शिक्षण घेऊ देत नव्हती त्या महामानवाने या देशाचं सर्वोच्च अशी जगात सर्वोच्च अशी राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेवर आज देश चालतो. त्यांना आम्ही अभिवादन करत असताना आज देशातली जर परिस्थिती आपण पाहिली तर या देशामध्ये केंद्रीय सरकारने जिथं भाजप सत्तेत आहे या सरकारने सत्तेवर आल्यापासून अनेक घटनाविरोधी कायदे या देशाच्या सर्वोच्च सभागृहात पास केले आणि ते कायदे करत असताना या देशातल्या कुठला घटक या कायद्यापासून खुश होणार आहे किंवा कुठला घटक या कायद्यापासून एखाद्या घटकाचं किती नुकसान होणार आहे याची कुठलीही तमा न बाळगता धडाधड या देशामध्ये लॉकडाऊन चालू असताना जे केंद्र सरकारने जे कायदे केले ते कायदे आज दिल्ली हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी हे जे केंद्र सरकारने 3 कृषी विधेयकं पास केली त्या कायद्याच्या विरोधात आज या शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये कूच करत आहे. आणि या महामानवाला अभिवादन करत असताना आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की या देशातल्या 85% असणारा बहुजन समाज हा दुःखमुक्त भयमुक्त आणि स्वतःच्या मनाप्रमाणे जगला पाहिजे त्यामुळं या महामानवाने ही राज्यघटना तयार केली. आणि जर या देशाच्या सर्वोच्च सभागृहात बसणारे लोक जर शेतकरी विरोधी या देशातल्या कष्टकऱ्याविरोधात जर कायदे धडाधड पास करत असतील आणि ते जर शेतकऱ्यावर लादत असतील तर याच महामानवाने याच शेतकऱ्यांना याच कष्टकऱ्यांना याच दीनदलितांना त्याच्या विरोधात सुद्धा आवाज उठवण्याचे अधिकार याच राज्यघटनेने याच महामानवाने आपल्याला दिलेले आहेत. आणि त्या अधिकारांचा वापर करून या देशातला शेतकरी हे जे 3 कृषी विधेयकं केंद्र सरकारने पास केले